ट्रेन किंवा बसमध्ये भरगर्दीत सीट मिळवणं ही एक कला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण ट्रेनमध्ये शिरताच कुठल्या दिशेला वळायचं आणि कुठली सीट मिळवायची याचं योग्य नियोजन करावं लागतं. भरदुस्त प्लॅनिंग करून भागत नाही तर सोबतच ॲक्शन देखील करावी लागते, तरच तुम्हाला बसण्यासाठी जागा मिळेल. मुंबई पुण्यात बस किंवा लोकल ट्रेननं प्रवास करणारे लोक हा खेळ दररोज खेळतात, पण यामध्ये काही जुगाडू प्रवासी देखील असतात जे प्लॅनिंग वगैरे करण्याच्या फंदात पडत नाहीत. उलट ते असा शॉर्टकट शोधून काढतात की जो पाहून भले भले लोक शॉक होतील. आणि भारतीयांचा हा जुगाड आता विदेशी लोकसुद्धा करू लागले आहेत. हा व्हिडिओ पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रेनमध्ये शिरण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली आहे, पण ट्रेनचा दरवाजा निमुळता असल्यामुळे सर्वांना एकाच वेळी शिरता येत नाही. परिणामी प्रत्येकजण आपापल्या परीनं जोर लावताना दिसतोय. पण याच दरम्यान एक तरुण असा आहे ज्यानं भारतीय जुगाड करत थेट विंडो सीट मिळवली, कारण तो थेट खिडकीमधूनच ट्रेनमध्ये शिरला. परिणामी त्याला गर्दीमध्ये भांडण करत बसल्याची गरज पडली नाही. खरं तर हा जुगाड थोडा खतरनाक आहे, कारण खिडकीची काच खाली पडली तर गंभीर दुखापतसुद्धा होऊ शकते. ॲट ह्युमन्स नो कॉन्टेक्स्ट या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत 58 लाखापेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. तुम्ही असा जुगाड करून कधी ट्रेनमध्ये जागा मिळवली आहे का?